भारत हा देश महान म्हणून ठरला जातो. त्यात अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक पंथाचे लोक राहतात. त्यात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे ते एकजूट होऊन राहतात. त्याच एकजुटाच्या मुद्द्यावर आज मी माझे दोन शब्द बोलू इच्छिते. मी कुमारी वैष्णवी दिलीप माहोरे, अणुविद्युत केंद्र ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड ह्यातली विद्यार्थिनी. आपण सर्वांना तर माहितीच आहे की आपल्या भारतात वेगवेगळे सण साजरा केले जातात, ते पण जल्लोषात आणि उत्साहात. तर येणारा सण म्हणजे 19 फेब्रुवारी, शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. म्हटलं तर शिवभक्तांची मोठी रॅली डोळ्यासमोर येते. तर शिवजयंती साजरा करायची तरी कशी? मिरवणूक जेव्हा आपण काढतो त्याच्या कर्कश आवाजांनी जेव्हा लोक दार बंद करतात तेव्हा आपण शिवभक्तांना लाज वाटली पाहिजे. मग नेमकी शिव जयंती साजरी करायची तरी कशी? नाचायचं नाही, दारू प्यायची नाही आणि कोणाला पिऊ सुद्धा द्यायची नाही. मग गावात जे दोन दोन वेगवेगळे गट होतात त्या गटांमध्ये एक समान यायला पाहिजे आणि ते दोन गट एकच झाले पाहिजे. जयंतीमध्ये काही लोक सहभाग घेत नाही. आपण सुद्धा सहभाग घ्यायचा आणि त्यांना सुद्धा सहभाग घ्यायला लावायचा. शिवजयंतीमध्ये पक्ष आणि संघटना हे बिलकुल पण आणू द्यायचे नाही. शिवजयंतीची तारीख आहे 19 फेब्रुवारी. माझ्या राजाने कधी लोक तोडण्याची कामं केली नाही, सतत ते लोक जोडण्याची कामं करत राहिले. तर आपण सुद्धा लोक जोडण्याचीच कामं केली पाहिजे. जर आपण मोठेपणा देऊ शकत नाही तर कमीत कमी नाचून व्यसन करून त्यांचा कमीपणा तर दाखवू नका. नाही करून नेमकं केलं पाहिजे तरी काय? 19 फेब्रुवारीच्या दिवशी घरातले लहान येऊन म्हणतील, आई बाबा दादा ताई आज शिवजयंती आहे. तर आपण आपल्या घरात सर्वप्रथम पणत्या लावल्या पाहिजे. पणत्या लावल्यावर घरात एक शिवाजी महाराजांची फोटो ठेवून त्याची पूजा केली पाहिजे आणि पूजा करून वेगवेगळे शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणे दिवसभर घरात चालले पाहिजे. खर तर तात्पर्य म्हणायचा एवढाच की सर्वप्रथम शिवजयंती आपल्या घरातच साजरी झाली पाहिजे. कुटुंब शिवजयंती साजरी केल्यानंतर खरं सांगू का काय होते की शिवाजी महाराज राहतात चौकात आणि शिवभक्त राहतात चौकीत. मग मारामारी शिवाय दुसरं काहीच यात होत नाही. शिवजयंतीत पण मारामारी, मिरवणुकीत पण मारामारी, वेगवेगळे पक्ष वेगळे संघटना छे हे काय? त्यापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे, शिवाजी महाराजांचे चरित्र आणि असेच काही कार्यक्रम जर युवकांना युवतींना सांगितले तर कुठे खरा मनुष्याचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे जाईल. महापुरुषांचा वारसा असा चालवला जातो. शिवजयंती ही मनामनात झाली पाहिजे. शिवजयंती ही घराघरात झाली पाहिजे. पुरणपोळीचा स्वयंपाक बोलवा मित्रांना, परिवाराला आणि आपल्या आवडत्या लोकांना घरी जेवायला बोलवा. धिस इज शिवजयंती. शिवजयंती म्हणजे मिरवणूक नाही, शिवजयंती म्हणजे आवाज नाही, शिवजयंती म्हणजे ढोल ताशा पथक नाही. शिवजयंती म्हणजे कोणाकडून पैसे घ्यायचे, दुसऱ्याकडून चिवरगणी, तिसऱ्या गटाचे पैसे नाही. धिस इज नॉट शिवजयंती. ती म्हणजे डोलबी डीजे गाजावाजा आवाज तसं काहीच नाही. जर शिवजयंतीच्या दिवशी आपण एक शिवाजी महाराज असा गुण स्वीकारला तर कुठे खरंच आपण शिवजयंती साजरा केली. सर्व जातीला सर्व धर्माला सोबत घ्या आणि शिवजयंती साजरा करा. माझा ऐकाल तर डोलबी डीजे त्यातून निघाली कर्कश आवाज त्यातून झालेलं ध्वनी प्रदूषण ह्यानी खरंच समाजाला खूप हानी पोहोचत असते. खर तर हे बघा,
जसा मराठा लोकांनी सकल मराठा मोर्चा काढला होता तसाच जर आता शिवजयंती साजरा केली एकदम शांततेपणे तर खरंच काय वाटेल राजाला, एकदम शांततेत एकदम स्वरूप प्रमाणे जर आपण त्यांची जयंती साजरा केली, जर कोणाला काही हानी पोहोचवली नाही, जर कोणतं ध्वनी प्रदूषण झालं नाही, जर निसर्गाला आपण हानी पोहोचवलं नाही, तर खरंच आपल्या राजाला खूपच आनंद होईल. शिवजयंतीच कशाला, भारतातला प्रत्येक सण जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन सर्व लोकांसोबत साजरा केला तर किती छान होईल. एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवते आणि असेच आपल्या भारतात सण एकजुटीने साजरा करा हीच माझी विनंती. जय महाराष्ट्र, जय भारत.